महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीणजी दरेकर साहेब घेणार आदिवासींच्या जनाधिकार उलगुलांच्या निवेदनाची दखल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीणजी दरेकर साहेब घेणार आदिवासींच्या जनाधिकार उलगुलांच्या निवेदनाची दखल व पावसाळी अधिवेशनात एक विरोधी पक्षनेता म्हणून विधान परिषदेत आवाज उठवणार आहे। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आदिवासींच्या समस्यांना सुटल्याने आदिवासी समाजाचे 25 आमदार 4 खासदार यांना जाब विचारून विधानसभेत आणि पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल। आदिवासी तरुणांचे मोठे प्रमाणात असलेली बेरोजगारी, पदोन्नती, आरक्षण, पेसा कायदा, पदभरती व विविध समस्या सोडवण्यासाठी जनाधिकार उलगुलान सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या निवासस्थानी आदिवासींचे जनाधिकार उलगुलान ला वेळ देऊन त्यांनी सन्मान केला व निवेदन स्वीकारून या सर्व समस्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली व मी स्वतः या सर्व प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करेन व एक विरोधी पक्षनेता म्हणून या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकारवर दबाव टाकून आवाज उठवेल असा शब्द दरेकर साहेबांनी दिला आहे। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आज जे निवेदन दिलंय त्या संदर्भात निश्चितपणे या आदिवासी समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न करीन। मग बोगस बळकावलेल्या जागा असतील, सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी असेल, पदोन्नती आरक्षण विरोधी आदेशासंदर्भात असेल, टिक्सचा अहवाल किंवा महिलांची होणारी गळचेपी किंवा अन्याय आणि आदिवासी क्षेत्रातील धान नाचणे वरी लागवड कामांचा रोहित समावेश होण्याबाबत आणि जे जे विषय आहेत ते निश्चितपणे अत्यंत प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी विधिमंडळात तर मांडूच, परंतु सातत्यानं हे विषय घेऊन रस्त्यावर आणि सरकारकडे न्याय मिळवून देण्याचा अत्यंत प्रामाणिक आपण प्रयत्न करू। कारण मला मनापासून या आदिवासी समाजाविषयी एक वेगळी सद्भावना आहे, कारण वर्षानुवर्ष स्वातंत्र्यप्राप्तीपासून हा आदिवासी समाज आजही त्याच विपन्नावस्थेत राहतो। मग त्यालाही माणसासारखं जगता आलं पाहिजे। घटनेनं बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला असताना आजही आदिवासीला माणसासारखं जगता येत नाही यापेक्षा आपलं दुर्दैव नाही। तर त्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधत आपण करत राहू हा विश्वास देतो। जेव्हा जेव्हा आपल्याला मदत लागेल, मार्गदर्शन लागेल, विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्या समस्यांना आवाज उठवावा लागेल त्यावेळेला मी आपल्या सोबत असेन एवढाच विश्वास देतो। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी पेट प्रतिनिधी चेतन ठाकरे।